कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 3 च्या 4 ऑक्टोबरच्या भागात आविष्कारला त्या घरात खूप एकटं वाटत असल्याची जाणीव होऊन तो भावूक झाला. त्याला सगळ्यांनी खूप समजावलं. तेव्हा सुरेखाताई त्याला, आम्ही सगळे असतो, तू कोणाशीही जाऊन बोलू शकतोस असं म्हणतात. स्नेहा तिथे जवळ उभी राहून हे सगळं ऐकत असते. नंतर विशाल आविष्कारला समजावतो. तेव्हा आविष्कार तिथे बसलेल्या स्नेहाकडे जाऊन तिची माफी मागतो, तिला सॉरी बोलतो आणि हक करतो. तेव्हा स्नेहाही त्याला हसत मिठी मारते. यावरून त्यांच्यात पुन्हा मैत्री झाल्याचं दिसून येतं. वीकेंडच्या चावडीत आविष्कारला बाकी स्पर्धक छकुला, टकलू, वीक असं सगळं बोलत असल्याचं त्याच्या समोर येतं. आणि याच चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी 5 लाख रुपयांची बॅग समोर ठेवून ज्याला हवं त्याने ती बॅग उचलावी आणि इथून निघून जावं असं म्हणतात. त्यावर आविष्कार ते पैसे उचलतो, पण त्या बॅग मध्ये काहीच नसल्याने त्याला परत घरातच यावं लागतं. आता घरात स्नेहा आणि आविष्कारची मैत्री कधीपर्यंत टिकेल, काय घडणार पुढे हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा बिग बॉस मराठी 3 रोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा रात्री मराठी शोबस.